प्रश्न क्रमांक एक, उत्तर प्रदेशात किसान सभा कोणी स्थापन केली? उत्तर आहे, उत्तर प्रदेशात किसान सभा बाबा रामचंद्र यांनी स्थापन केली. प्रश्न क्रमांक दोन, 1910 मध्ये तामिळनाडूत दलितोद्धारासाठी कोणती संस्था स्थापन झाली? उत्तर आहे, 1910 मध्ये तामिळनाडूत दलितोद्धारासाठी नाडर महाजन संघ ही संस्था स्थापन झाली. प्रश्न क्रमांक तीन, टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना कोठे व कधी झाली? उत्तर आहे, टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना 1918 मध्ये अहमदाबाद येथे झाली. प्रश्न क्रमांक चार, कोणत्या पुस्तकातून वलंगकर यांनी अस्पृश्यतेचे खंडन केले? उत्तर आहे, विटाळ विध्वंसन या पुस्तकातून वलंगकर यांनी अस्पृश्यतेचे खंडन केले. प्रश्न क्रमांक पाच, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? उत्तर आहे, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून महाबळेश्वर हे शहर प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक सहा, समर्थ रामदासांची समाधी असलेला साताऱ्यातील गड कोणता आहे? उत्तर आहे, समर्थ रामदासांची समाधी असलेला साताऱ्यातील गड सज्जनगड आहे. प्रश्न क्रमांक सात, आशिया खंडात क्षेत्रफळानुसार चीन नंतर कोणत्या देशाचा दुसरा क्रमांक लागतो? उत्तर आहे, आशिया खंडात क्षेत्रफळानुसार चीन नंतर भारत या देशाचा दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक आठ, अंदमान बेटांवरील कोणत्या वृक्षाचे लाकूड फर्निचर बनविण्यासाठी वापरले जाते? उत्तर आहे, अंदमान बेटांवरील महोगनी या वृक्षाचे लाकूड फर्निचर बनविण्यासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक नऊ, मुलकी व्यवस्थेतील ग्राम पातळीवर पूर्णवेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोणता असतो? उत्तर आहे, मुलकी व्यवस्थेतील ग्राम पातळीवर पूर्णवेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोतवाल असतो. प्रश्न क्रमांक दहा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी अमलात आला? उत्तर आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 या वर्षी अमलात आला. प्रश्न क्रमांक अकरा, गाजर या वनस्पतीत कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते? उत्तर आहे, गाजर या वनस्पतीत अ जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते. प्रश्न क्रमांक बारा, तंतुभवन हा श्वसन रोग कोणत्या अवयवास जडतो? उत्तर आहे, तंतुभवन हा श्वसन रोग फुफ्फुस या अवयवास जडतो. प्रश्न क्रमांक तेरा, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी केली. प्रश्न क्रमांक चौदा, काळपुळी हा रोग कशापासून होतो? उत्तर आहे, काळपुळी हा रोग जीवाणूंपासून होतो. प्रश्न क्रमांक पंधरा, रशियातील कोठे आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना स्वीकारण्यात आली? उत्तर आहे, रशियातील अल्मा आता येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना स्वीकारण्यात आली.
प्रश्न क्रमांक 16 राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठीच्या महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? उत्तर आहे, राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठीच्या महाभियोगाची तरतूद कलम 61 या कलमामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17 स्थितांबरापासून आयनांबरापर्यंत वातावरणाची जाडी सुमारे किती किलोमीटर असते? उत्तर आहे, स्थितांबरापासून आयनांबरापर्यंत वातावरणाची जाडी सुमारे 250 किलोमीटर असते. प्रश्न क्रमांक 18 कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी काय वापरले जाते? उत्तर आहे, कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सी डॉपलर रडार हे वापरले जाते. प्रश्न क्रमांक 19 जगातील सर्वात मोठे द्वीपकल्प कोणते आहे? उत्तर आहे, जगातील सर्वात मोठे द्वीपकल्प अरेबिया हे आहे. प्रश्न क्रमांक 20 जगातील सर्वात लहान द्वीपकल्प कोणते आहे? उत्तर आहे, जगातील सर्वात लहान द्वीपकल्प स्कॅन्डिनेव्हिया हे आहे.